सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेने प्रगती साधली असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला 22,87,915 रुपये नफा झाला असून सभासदांना 15% लाभांश देणार असल्याची माहिती येडूरच्या स्वाभिमान समर्थ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेची 11वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. येडूर येथील आनंदकारक गणेश मंदिराच्या भवनमध्ये आयोजित या सभेत बोलताना ते पुढे म्हणाले, सभासदांच्या विश्वासामुळे संस्थेचा विकास उत्तमरित्या होत असल्याने संस्था सौहार्द सहकारीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न सुरू असून संस्थेने केवळ आर्थिक व्यवहारावर भर न देता सामाजिक कार्याचाही चालना दिली आहे. महापूर काळात संस्थेने सामाजिक कार्यास हातभार लावला आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेचे 1,149 सभासद असून शेअर भांडवल 11,77,900 रुपये आहे. ठेवी 8,33,33,136 रुपये असून संस्थेने 5,52,40,683 रुपये कर्ज वितरण केले आहे. गुंतवणूक 4,22,69,520 रुपये असून अंकली येथील शाखेद्वारे संस्था कार्यरत आहे असे सांगितले. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವು ಕೇಳಬೇಕಾಗ ಕೇಳಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಸಲುವಾಗಿ ಇರುವಂತಹ ಇದು ಸ್ವಾಭಿಮಾನ ಸಮರ್ಥದ ಸಭೆ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರಿಗೆ ನೋಟಿಸ್ ಮುಗಿಸಲಾಗಿದೆ. ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಆದರೆ ಈಗ ಆ ಸಭೆಯ ಒಂದು ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆ ನೋಟಿಸ್ನಲ್ಲಿ ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿ ಕಾನೂನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ವಿಷಯಗಳು ಇರ್ತವೆ. ಆ ವಿಷಯದ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಅಪನಿಗೆ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಯಾವ್ದ ಅತಿಥ್ಯೋ ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ಹಕ್ಕು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆ ಹಕ್ಕು ಮೂಲಕ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಒಂದು ಪ್ರಸ್ತಾವ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಚಪ್ಪಾಳೆ ಮೂಲಕ ಅಥವಾ ಕೈ ಎತ್ತುವ ಮೂಲಕ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ದು ಒಪ್ಪಿಗೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂತ ಸಭೆ ಇದು ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ. ಹೀಗಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದು ಸಂಸ್ಥೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚಿಸ್ತಕ್ಕ ವಿಷಯ ಇದಾವ. ಅದಕ್ಕೆ ಮೊದಲೇದಾಗಿ ಈ ಈಗ ಸಭೆ ಕರೆದೇವೆ, ಈಗ ನೋಟಿಸ್ ಏನ ನಾವು ತಗತ್ತೀವಿ ಅದ ದಾಖಲು ಮಾಡೋದು ಅಂತ ಇದ್ದು ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮುಟ್ಟಿದೆ, ಅದ ದಾಖಲಾಗಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತೀನಿ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲನ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬಾಳಪ್ಪ ಉಮ್ರಾನೆ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ತುಕಾರಾಮ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಹುಲ್ ದೇಸಾಯಿ, ಸುಬೋಧ್ ಜೋಶಿ, ಅಧ್ಯಕ್ಷ ಸುರೇಶ್ ಮೋಹಿತೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಜು ಲೋಕರೆ, ಸಂಚಾಲಕ ರಾಜು ಧುಂಗಡಿ ವ ಮಾನ್ಯವರಂಚಾ ಹಸ್ತೆ ಕರ್ನಾಟಕ ಆಲೆ. ಸರ್ವೋತ್ಕೃಷ್ಟ ಗ್ರಾಹಕ ಅಮರ್ ಶಿತೋಳೆ, ಅರುಣ್ ಅಂಬಿ, ಮಹಾಂತೇಶ್ ಹೆರಲ್ಗಿ, ಅಭಿನಂದನ್ ಮೆಕ್ಕಳಕೆ, ಪರಶುರಾಮ್ ಬಂಕಾಪುರೆ, ರಖಮಾಜಿ ಬಾಮನೆ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಹಿರೇಮಠ್ ಯನ್ನಾ ಗೌರವಣ್ಯಾತ ಆಲೆ. ತರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಪುದ್ದರ್, ಮಹೇಶ್ ವಾಗಾಯಿ ವ ಕಾಯ್ದಾ ಸಲ್ಲಾಗಾರ್ ಅನಿಲ್ ಪವಾರ್ ಯಾಂಚಾಹಿ ಸತ್ಕಾರ ಕರ್ಣ್ಯಾತ ಆಲಾ. ಸೈಯದ್ ದೀನ್, ಮಲ್ಲಪ್ಪ ರಾಯ್ಮಾನೆ, ಅಮರ್ ಚಿಖಲಿ, ವಿಜಯ್ ಕಿಲಿಕತ್, ಗೋಪಾ ಬಿಲ್ವಡೆ ಯಾ ಮಯತ್ ಸಭಾಸದಾಂಚ್ಯ ವಾರಸಾನ್ನ ವಿಮಾ ಯೋಜನೆಚಾ ಲಾಭ ದೇಣ್ಯಾತ ಆಲಾ. ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಜು ಲೋಕರೆ ಯಾನಿ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕರ್ತಾನ ಸಭಾಸದಾನಿ ಆಮ್ಚ್ಯಾವರ್ ವಿಶ್ವಾಸ ಟಾಕಲಾ ಅಸುನ್ ತೊ ಸಾರ್ಥ ಕರ್ಣ್ಯಾಚಾ ಆಮ್ಚಾ ಪ್ರಯತ್ನ ಆಹೆ ಅಸೆ ಸಾಂಗುನ್ ಸಭಾಸದಾನ ವಿಮಾ ಸಂರಕ್ಷಣ ಬದ್ದಲ್ ಮಾಹಿತಿ ದಿಲಿ. ಅಂಕಲಿ ಪರಿಸರ ಆನಿ ಯಡೂರ್ಚೆ ಸಗಳೆ ಮಜಾ ಒಳಕಿಚೆ ಅಸಲೆಲೆ ಸರ್ವ ಸಭಾಸದ ಫಕ್ತ ಸಂಸ್ಥಾ ಚಾಲಾಯ್ಚೆ ಮಂಜೆ ಆಮಿ ಕೋನಿ ನಹಿ ಆಹೆ ಆಮಿ ಭಕ್ತ ರಹಲೆಲೆ ಆಮ್ಚ್ಯಾವರ್ ತುಮಿ ಜೆ ವಿಶ್ವಾಸ ಟಾಕಲಾಯ್ ತ್ಯಾ ವಿಶ್ವಾಸವರ್ ತುಮಿ ಎವಡ ಸಗಳ ಮೋಟ ಕಾರ್ಯ ಕೆಲಾಯ್ ಕಾರಣ एकी रुपये नसतान सुद्धा एवढी संस्था आम्ही एक 9-10 कोटीच्या डिपॉझिट मध्ये आम्ही आणले. त्याच पद्धतीने रिक्वरीचा पॉइंट असू दे, लोनचं लोनही असू दे, तर रिक्वरी त्याचं सहकार ते सगळं फक्त आमच्यामुळे झालं नाही, तुमच्या सगळ्यांच्यामुळे झालंय. कारण म्हणजे ठेवीचं रूप पण असंच असते, फक्त संस्थेला दोन स्वरूप असतात, एक ठेवीदार पाहिजे विश्वासता आणि एक विश्वास न रिपेट करणारा एक लोनच पाहिजे. त्यातली सगळी तुम्हीच आम्हाला एक निर्धार करून आमच्यावर एक विश्वास करून तुम्ही इथं आम्हाला ह्या स्थानी दिलाय, त्याचा फार मोठा तुमचा आम्ही आभार मानतो. हा त्याचप्रमाणे आता जे काय ठरले योगायोग प्रत्येक वर्षाला एक नियमाप्रमाणे आम्ही सगळ्या संस्थेचे वार्षिक सभा तुम्ही बघितलाय, तसंच या नियमाप्रमाणे हा वार्षिक सभा याच्यातले आमची काही याच्यातले जे काय वाटतं हे मांडायसाठीच हे आज आम्ही इथं सगळी जमलो आहे. कारण ह्या संस्थेचं आता आम्ही हे इन्शुरन्स बद्दल तुम्हाला सांगतो. इन्शुरन्स सगळ्या संस्थांमध्ये इन्शुरन्स कुठल्या कुठल्या संस्थांमध्ये आहे, इन्शुरन्स कुठल्या संस्थांमध्ये नाही आहे,
तर इन्शुरन्स करणं आम्ही स्वतःचेच इन्शुरन्स सुरू केलंय फक्त लोनच्या 1% आणि त्याला मिनिमम आणि मॅक्झिमम असं ठेवलंय म्हणजे जवळजवळ 10,000 पासून 50,000 पर्यंत जे कोण लोन कस्टमर लोन सुरुवात होऊन लोन संपूपर्यंत 1 वर्षाच्या कालावधीमध्ये लोन चालू असताना त्या पार्टीचा काही अपघात होऊ दे तर निसर्ग ह्याच्या अपघात मृत्यू होऊ दे कुठल्याही पद्धतीचा मृत्यू झाला तर त्यांचा लोन सगळं सोसायटीच्या संघाच्या ह्याच्याकडनं सूट केलेलं आहे हा इन्शुरन्सचा सेक्टर आहे. असं वाटतंय की इथे 500 रुपये त्या संस्थामध्ये नाही आहे ह्या संस्थामध्ये नाही असंही आम्हाला सांगितलंय. एक तुम्हाला त्याचं छोटस उदाहरण देतो कोणी व्यक्ती लोन व्यवहार करण्यामध्ये एक 25-30 वयाचा माणूस असतो तो कुठपर्यंत करतोय तर एक 60-65 वयापर्यंत करतो असं मला वाटतंय कारण ह्या दोन्हीच्या मधलं कालांतर बघायनंतर एक 25-30 वर्ष व्यवहार करतोय 25-30 वर्ष केल्यानंतर वर्षाला 500 रुपये जरा झाला 50,000 रुपये लोनचा तर 500 रुपयाच्या प्रति वर्षाप्रमाणे फक्त 15,000 रुपये त्याचा किशातले पैसे जातील नंतर त्याचे हमीचे पैसे जातील परंतु अचानक झाल्यानंतर त्याच्या वारसदाराला काय त्रास होतोय 50,000 चा त्या 50,000 चा आम्ही आमच्या संघ संस्थेवाले घेतात म्हणून हे संस्था आम्ही ह्या पद्धतीने म्हणजे झालेलं मृत्यू हे वाईट असतंय परंतु लोनसाठी आम्ही त्यांच्या दारी जायचं म्हणून ह्या स्कीम आम्ही राबवलंय त्याच्याबद्दल तुम्ही फार सहकार्य केला. या कार्यक्रमास राहुल देसाई, सुबोध जोशी, अंकली ग्रामपंचायत अध्यक्ष बाळाप्पा उमराणे, अंकली ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष राजू लोकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोहिते, उपाध्यक्ष राजू लोकरे, संचालक रमेश मोहिते, राजू कोकणे, राजू धुंगडी, गोविंद गुरव, दामोदर पोतदार, संजू लोकरे, विनायक उप्पार, भगवंत कांबळे, शोभा कोकणे, सुप्रिया लोकरे यांच्यासह अंकली शाखेचे संचालक दीपक शिरवी, संजय कुंभार, बसवराज तावदारे, संजू दुमाले, प्रतिभा मनगुत्ते यांच्यासह संस्थेचे कर्मचारी व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मनगुत्ते यांनी केले. सुनील लोकरे यांनी अतिथी परिचय करून दिला. मुख्य व्यवस्थापक बाबासाहेब देवनाळे यांनी आभार मानले. 12 ವರ್ಷಗಳ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಹಿತ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದು 10 ಹಲವಾರು ಅಂಗಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಅನೇಕ ಬಡವರಿಗೆ ಬಡವರಂದರೆ ಕಲಿತಂಥ ಯುವಕರು ಬಹಳಷ್ಟು ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ದುಪಾಮ ಆಲಯದಲ್ಲಿ ಕಲಿತಂಥ ಯುವಕರು ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಸವಾಲದ ಒಂದು ವಿಭಾಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನೀವು ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಗಳ ಒಂದು ಅನುಮತಿಯನ್ನು ಪಡೆದು ಇನ್ನೂ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಬೇಕು. ಸಂಸ್ಥೆ ಯಾವಾಗ ಹಿತಾಸ್ತಿತಿ ಅಂದರೆ ಆ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರು ಅದು ಕಲ್ಪಿತ ಆಗಿರ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ತನಕ ಬಹಳಷ್ಟು ಟಿಕಾಸಿ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಸಂಸ್ಥೆ ಸದಸ್ಯ ಕಲ್ಪಿತ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಅದು ಯಾವುದೋ ಟಿಕಾಸ ಆಗಿ ಭಾಳ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಇದಕ್ಕೂ ಸೋದವರು. ಸಂಸ್ಥೆ 12 ವರ್ಷ ಭಾಳ ಯಾವುದೋ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಬಂದಲೇ ಇಲ್ಲದೆ ನಡೆದು ಇಲ್ಲಿ ತನಕ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಠೇವಣಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈಗ ಸಂಸ್ಥೆಯ ಸದಸ್ಯರಿಗೆ ವಿಮೆ ಕ್ಲೇಮ್ ಕೊಟ್ಟರು. ಇಟ್ಸ್ ಅನ್ ಸಂಸ್ಥೆದಾಗ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ವಿಚಾರಗಳು ಭಾಳ ಒಲೆ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಸಾಧನೆ ಆಗ್ತವೆ ಅಂತೇಳಿ ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ. ಮುಂದೆ ತಾವುಗಳು ಸಹಿತ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇನ್ನು ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳೆಸಿ ಈ ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಈ ಪ್ರಭಾಕರನ್ನ ಕೋರಿ ಇರ್ಬೋದು, ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಇರ್ಬೋದು, ಈ ಮೋಹಿತ್ಯ ಸರ್ ಅಂತವ್ರು ಇರ್ಬೋದು, ಇವರೆಲ್ಲ ಭಾಳಷ್ಟು ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಹುಟ್ಟಿದಾರೆ ಅನ್ನೋದು ಈ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಿರುದ್ಯೋಗ ಹೋಗಿದೆ ಅಂತ ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ.